अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथे काल झालेल्या जोरदार पावसाच्या सुरुवातीलाच लोहारा येथे बुधवार रोजी कोरडवाहू शेतीमध्ये कपाशीची लागवड करण्यास सुरुवात झाली. कोरोना महामारीला बाजूने ठेवून शेतकरी पुन्हा एकदा नव्याने आशेने आपल्या शेतामध्ये पेरणीला लागला आहे. यावर्षी खरीप हंगामात कापसाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता असून सध्या मान्सूनपूर्व कपाशी लागवडीच्या हालचाली सुरू आहेत. याच अनुषंगाने पेरणी बियाणे मागील वर्षी महाराष्ट्र शासनाने कपाशीचे बियाणे मे महिन्याच्या शेवटी उपलब्ध करून दिले होते, जेणेकरून कपाशीची मान्सूनपूर्व लागवड शेतकरी करणार नाही. कपाशी पिकावर या गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नंतरचा कापूस राखण्यात शेतकऱ्यांना यश आले, परंतु या लांबलेल्या पिकामुळे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव पण जवळपास 50-55% नोंदविला गेला आहे. दरम्यान कोरोनामुळे कपाशीला चांगल्या प्रकारे बाजारात भाव मिळत नाही. संतोष मोरे, ब्युरो रिपोर्ट, एनसीएन न्यूज, बाळापूर.